Hello students, today we are going to see the three questions. Out of these three questions, this question is very important, because I have said during the previous lectures that first law of thermodynamics is very important. Also, question number 3, second from the exercise, and question number 5 from the exercise. These are the two. One is theoretical question, another is numerical problem. But this theoretical question is very important. So, what is the meaning of the question? What are the asked facts? So, listen. Deduce the equations for first law of thermodynamics. Thermodynamics, first law of thermodynamics che equations deduce kara. Deduce means derive kara. Derive means ashe obtain kara, milwa. And write both the forms of the law. Ani doga equation varun je doga law. जो स्टेटमेंट आहे दोघं लॉ म्हणजे लॉ एकच आहे पण दोन प्रकारे त्याला सांगता येतो तर ते दोघं फॉर्म्स म्हणतात त्यांना स्वरूप वेगवेगळे आहे पण मीनिंग दोघांचा एकच आहे आता ते आपण बघणार आहे समजलं मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स चे इक्वेशन्स मिळवा आणि त्याच्यावरून दोघांवरून लॉचे वेगवेगळे फॉर्म्स म्हणजे टू फॉर्म्स बोथ द फॉर्म्स दोनच फॉर्म्स आहेत फॉर्म्स मीन्स स्वरूप म्हणजे ते सांगण्याची लँग्वेज फक्त वेगळी आहे मीनिंग सेम आहे आता हे दोघं इक्वेशन्स कसे ऑब्टेन करायचे तर बघा पॉईंट नंबर 1 दीज टू फॅक्ट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इफ यू अंडरस्टूड दीज टू फॅक्ट्स देन इट्स बिकम इझियर to make the equation and from if you know this or understood this then after that you can easily make this okay when the amount of heat q is added to the system samja ekadi system ahe cylinder ahe and cylinder contains the gas cylinder madhe gas bharlela ahe tar gas ha apan kay karto tyala system ट्रीट करतो आणि गॅसच्या बाहेर सिलिंडर अँड पिस्टन अँड आउटसाइड ॲटमॉस्फिअर इज ट्रिएटेड ॲज द एनवायरमेंट ऑर सराउंडिंग समजतंय तर बघा आपण आतापर्यंत सिलेंडरच्या फिगर्स भरपूर काढल्या आणि सिलेंडर्स लाईक पिस्टन असतं वन साईड पॅक असते अनादर साईड हे पिस्टन मूव्हेबल पिस्टन असतं पिस्टन इज मूव्हेबल मासलेस फ्रिक्शनलेस तर असं हे पिस्टन असतं आणि हे पिस्टन पुढे मागे म्हणजे इनवर्ड आउटवर्ड पुश होऊ शकतं बट द गॅस एनक्लोज्ड इन द सिलेंडर इज कन्सिडर्ड ॲज अ सिस्टम जो गॅस असतो सिलेंडरच्या आतमध्ये त्याला आपण सिलेंडर सॉरी सिस्टम कन्सिडर करायचं समजायचं मानायचं आता बघा वेन द अमाऊंट ऑफ हीट क्यू इज ॲडेड टू द सिस्टम ह्या सिस्टमला क्यू एवढी हीट दिली बर्नरने हीट दिली हा क्यू अमाऊंट ऑफ हीट क्यू क्यू मीन्स क्वांटिटी क्यू फॉर क्वांटिटी ऑफ हीट और अमाऊंट ऑफ हीट इज ॲडेड टू द सिस्टम म्हणजे सिस्टमला क्यू एवढी अमाऊंटची हीट दिली काहीतरी जूल्स अँड द सिस्टम डज नॉट डू एनी वर्क ड्युरिंग द प्रोसेस आणि ही हीट देत असताना त्या सिस्टमने कोणतेही वर्क केले नाही वर्क मीन्स काम केले नाही आता काम केव्हा होईल हे पिस्टन एक तर मध्ये येईल और बाहेर जाईल दोघांपैकी जर त्याची मुवमेंट झाली डिस्प्लेसमेंट झाली पिस्टनची तरच वर्क डन होईल पण ड्युरिंग दिस प्रोसेस द सिस्टम डज नॉट डू एनी वर्क ड्युरिंग द प्रोसेस
प्रोसेसच्या वेळेला कोणतंही वर्क डन होणार नाही, म्हणजेच पिस्टन हलणार नाही. वन्स यू फिटेड दॅट पिस्टन, इट रिमेन्स ॲट द सेम लोकेशन ऑर ॲट द सेम पोझिशन. मीन्स द हीट गिव्हन बाय यू टू द गॅस ऑर टू द सिलेंडर, वेअर इट गोज, ती कुठं जाईल मग? फक्त त्या गॅसचं टेम्परेचर इन्क्रीज होईल. त्याचं टेम्परेचर इन्क्रीज झालं म्हणजेच याचाच अर्थ इट्स इंटरनल एनर्जी इन्क्रीजेस. त्या गॅसची सिस्टमची, गॅसला आपण सिस्टम म्हटलेलं आहे, तर त्याची इंटरनल एनर्जी इन्क्रीज होते बाय एन अमाउंट. तर चेंज इन इंटरनल एनर्जी, डेल्टा मीन्स डिफरन्स ऑर चेंज, डेल्टा यू, यू फॉर इंटरनल एनर्जी. तर चेंज इन इंटरनल एनर्जी किती असेल? क्यू इतकी असेल. म्हणजे काय? चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू क्यू. डायरेक्ट कसं घेऊ शकलो आपण? तर बघा, सिलेंडरमध्ये गॅस भरलेला होता, त्याचं टेम्परेचर आधी काहीतरी जे असेल ते, म्हणजे त्याच्याकडे ॲट रूम टेम्परेचर थोडीफार इंटरनल एनर्जी होती. पण आपल्याला चेंज इन इंटरनल एनर्जी बघायची. चेंज इन म्हणजे वाढ किती झाली ऑर घट किती झाली, दॅट इज कॉल्ड अ चेंज. इन्क्रीज ऑर डिक्रीज, हाऊ मच अमाऊंट, बाय हाऊ मच अमाऊंट इज कॉल्ड ॲज बाय हाऊ मच अमाऊंट इज कॉल्ड चेंज. सो हियर इनिशियली द वॉट एवर मे बी द टेम्परेचर, बट वेन यू स्टार्टेड टू गिव हीट टू द सिलेंडर, दॅट मीन्स द अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड टू द सिस्टम इज क्यू. वी हॅव कन्सिडर्ड ऑलरेडी, ऑलरेडी वी हॅव कन्सिडर्ड दॅट अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड इज क्यू. सो आधीचं टेम्परेचर जितकं होतं त्याच्यामध्ये क्यू ॲड केला तर चेंज किती झाला? क्यू इतकाच. सो क्यू इतकी वाढ झाली, बरोबर? आधी तर काहीतरी होतंच त्याची इंटरनल एनर्जी, पण तुम्ही क्यू एवढी एनर्जी किंवा हीट एनर्जी तुम्ही ॲड केली, म्हणजे हीट दिली त्या गॅसला, त्या सिस्टमला, तर त्याची चेंज इन एनर्जी ही किती झाली? डेल्टा यू इज इक्वल टू क्यू. समजलं मग याचं मिनिंग? क्यू एवढी एनर्जी त्याची इंटरनल एनर्जी चेंज असेल, किंवा इट्स इंटरनल एनर्जी इन्क्रीजेस बाय द अमाऊंट, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू. इन्क्रीज मीन्स अ चेंज, इन्क्रीज ऑर डिक्रीज इज कॉल्ड अ चेंज. मग इथं इन्क्रीज होते बिकॉज यू आर ॲडिंग हीट ॲडेड, क्यू इज द अमाऊंट ऑफ हीट ॲडेड. समजला पहिला पॉईंट, वाय डेल्टा यू इज इक्वल टू क्यू. बरं, दुसरा पॉईंट बघा, वेन द सिस्टम डज सम वर्क टू इन्क्रीज इट्स व्हॉल्यूम. जर समजा या सिस्टमने काहीतरी काम केलं, वेन द सिस्टम डज सम वर्क टू इन्क्रीज इट्स व्हॉल्यूम, आता त्याचं व्हॉल्यूम केव्हा वाढेल? सपोज हे सिलेंडर असं भरपूर मोठं आहे आणि हे पिस्टन ह्या लोकेशनवरून दुसऱ्या लोकेशनवरून पर्यंत शिफ्ट झाले, म्हणजे थोडासा चेंज झाला, डिस्प्लेस झालं. आता डिस्प्लेस झालं तर गॅसचं व्हॉल्यूम वाढलं, वाढलं म्हणजे दिलेली हीट गेली कुठे? तर बघा, वेन द सिस्टम डज सम वर्क, म्हणजे तुम्ही आधी जी हीट दिलेली होती त्याच्यामुळे जर पिस्टन सरकलं तर ह्या सिस्टमने काहीतरी काम केलं टू इन्क्रीज इट्स व्हॉल्यूम अँड नो हीट इज ॲडेड टू इट. आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा हीट दिली पण नव्हती तरी पण व्हाईल एक्सपांडिंग. आता बघा, हा पॉईंट परत एकदा सांगतो, वेन द सिस्टम डज सम वर्क टू इन्क्रीज इट्स व्हॉल्यूम. समजा तुम्ही जी हीट देत होते किंवा हीट द्यायचं बंद केलं, त्याच्यानंतर त्याने पिस्टनला पुश केलं म्हणजे वर्क डन केलं, म्हणजे त्याचं व्हॉल्यूम इन्क्रीज झालं, त्या गॅसचं व्हॉल्यूम इन्क्रीज झालं आणि नो हीट इज ॲडेड टू इट आणि त्याला पुन्हा हीट दिलीच नाही, व्हाईल एक्सपांडिंग, एक्सपांड होत असताना हीट द्यायचं बंद केलं, द सिस्टम लूजेस इट्स एनर्जी. तर सिस्टममध्ये जी एनर्जी होती त्या एनर्जीमुळे तुम्ही जी हीट दिली त्याच्यामुळे एनर्जी भेटली गॅसला आणि त्या एनर्जीमुळे एक्सपान्शन ऑफ द गॅस झालं म्हणजे व्हॉल्यूम इन्क्रीज झालं. मग व्हॉल्यूम इन्क्रीज झालं म्हणजे हे पिस्टन इथून इथं
पुश झाला आउटवर्ड डायरेक्शनला, म्हणजे वर्कडन झालं. मग हे पुश करायला काहीतरी त्याला एनर्जी लागली गॅसला, आणि त्या एनर्जीमुळे त्याची इंटरनल एनर्जी काय होते, कमी होते, वापरली जाते टू पुश ऑर टू डू द वर्क डन ऑर टू पुश द पिस्टन. म्हणजे त्याची एनर्जी काय होते, लूज होते. लूज मीन्स कमी होणे. ओके, द सिस्टम लूजेस एनर्जी टू इट्स सराउंडिंग अँड इट्स इट्स इंटरनल एनर्जी डिक्रीजेस. त्याची जी इंटरनल एनर्जी जी पण आधी होती ती काय होईल, वर्क डनमुळे लूज झाली. आता इथं वाय निगेटिव्ह साईन अपियर्स. जर सिस्टम एनर्जी गेन करत असेल तर इथं पॉझिटिव्ह घेतात, आणि जर लूज करत असेल तर आता बघा इथं लूजेस एनर्जी आणि इथं गेन्स ऑर ॲडेड, तर तिथं प्लस घेतात. ॲडेड म्हणजे सिस्टम, वेन द सिस्टम टेक्स एनर्जी टू इन्क्रीज इट्स इंटरनल एनर्जी दॅट टाइम इट इज टेकन एज पॉझिटिव्ह अँड इंटरनल एनर्जी इज टेकन एज पॉझिटिव्ह अँड वेन इट लूजेस एनर्जी सिस्टम लूजेस इट्स एनर्जी इट इज टेकन एज निगेटिव्ह. सो हा निगेटिव्ह आहे, पण कशामुळे डेल्टा यू म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी निगेटिव्ह आली, ड्यू टू वर्क डन. म्हणून डब्ल्यू वर्क डन असेल तर डब्ल्यू घ्यायचा, क्यू असेल तर क्यू घ्यायचा, लूज असेल एनर्जी तर क्वांटिटी ऑफ एन हीट सप्लाईड. समजा या सिलेंडरने पिस्टन मूव्ह केलं नाही आणि हीट जी दिली आपण ती दुसरीकडे त्याने दिली किंवा सोडली, लूज केली, तर त्यावेळेला क्यू हा मायनस येईल इथं, त्यावेळेला क्यू घेणार. आता इथं वर्क डन झालं म्हणून डब्ल्यू घेतला. मग हे दोघं पॉईंट मेन आहेत, हे समजले तर याच्यावरून हे इक्वेशन इझी समजेल. समजलं, पहिल्या केसमध्ये काय होतं, क्यू एवढी हीट तुम्ही दिली परंतु सिस्टम डज नॉट डू एनी वर्क, म्हणजे पिस्टन हललं नाही, मग दिलेली हीट गेली कुठं, तर दिलेली हीट ही फक्त त्या गॅसचं टेम्परेचर वाढण्यासाठी वापरली गेली, युटिलाइज झाली. आणि त्याला म्हणून आपण म्हणणार की इंटरनल एनर्जी इन्क्रीजेस इज इक्वल टू क्यू. क्यू एवढी हीट दिली आणि इंटरनल एनर्जी डेल्टा यू ही क्यू एवढी इन्क्रीज झाली. दुसरी गोष्ट, जर समजा गॅसला हीट नाही दिली आणि तरी पण त्याने ते पिस्टन मूव्ह केलं, एक्सपांड झाला तो गॅस, एक्सपांड झाला म्हणजे व्हॉल्यूम इन्क्रीज झालं, व्हॉल्यूम इन्क्रीज झालं म्हणजे पिस्टन मूव्ह झालं तर वर्क डन झालं, आणि ते पिस्टन मूव्ह करण्यासाठी वर्क डन करण्यासाठी जेवढी पण त्याच्या त्याच्याकडे इंटरनल एनर्जी होती त्याच्यापैकी काहीतरी अमाऊंट ऑफ इंटरनल एनर्जी त्याने लूज केली, आणि ते लूज केली म्हणून इथं मायनस साईन. आणि ही इंटरनल एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये लूज केली, बाय डुईंग वर्क डन, म्हणून इथं डब्ल्यू आला. समजले हे दोन पॉईंट्स. आता यांची टोटल करूया आपण. ॲज द इंटरनल एनर्जी कॅन बी चेंज, इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस ऑर द सिस्टम कॅन बी चेंज्ड बाय टू वेज, by two ways. If the piston is not moving but still you are giving heat and that system is taking heat, receiving heat, gaining heat, then only it's a temperature increases, that means internal energy increases. But if you are giving heat, its temperature also increases, and if the piston is also moving from one place to another place, that means work is also done there. So work done is if there, then it is the second way. So in this way the internal energy can be changed. तर internal energy दोन प्रकारे change होते, एक तर temperature by giving heat to it and by doing work by the gas or on the gas. तर or on the system, gas means system we have taken. The internal energy can be changed using both the ways. We can consider the total change in the internal energy as total change किती झाला. Q एवढी हीट दिली तर डेल्टा यू इज इक्वल टू क्यू, वर्क डन झालं तर डेल्टा यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. मग यांची सम करा, Q मायनस हा जसाच्या तसा W, तर ही झाली टोटल. या दोघांची सम करायची,
पण हा मायनस आहे म्हणून तो मायनस राहिला. लेट इट बी क्वेश्चन नंबर फर्स्ट. दिस इज द मॅथमॅटिकल स्टेटमेंट ऑफ द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आता हा मॅथमॅटिकल स्टेटमेंट ऑफ द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आहे. आता ह्याच्यावरून आपण एक स्टेटमेंट लिहू शकतो हे समजलं असेल. यांच्यावरून हे आलं, याच्यावरून आपण हे स्टेटमेंट बनवू शकतो. हो तर बघा, अकॉर्डिंग टू इक्वेशन वन, अकॉर्डिंग टू इक्वेशन वन मीन्स अकॉर्डिंग टू धिस इक्वेशन वन, द चेंज इन द इंटरनल एनर्जी ऑफ ए सिस्टम इज डेल्टा यू, मीन्स द चेंज इन द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम इज मीन्स इक्वल टू द डिफरन्स. डिफरन्स मीन्स difference between the, difference means subtraction between, कोणामध्ये subtraction आहे, between the heat supplied, heat supplied means heat added Q to the system. ही heat कोणाला दिली? To the system. System means a gas is treated as a system. And आणि कोणाचा अजून difference आहे? And the work done by the system on its surrounding. जर हे पिस्टन तिकडे मूव झालं तर वर्क डन बाय द सिस्टम ऑन द सराउंडिंग असेल, म्हणजे सराउंडिंगला या पिस्टनने मूव केलं, म्हणजे सॉरी सराउंडिंगवर वर्क डन केलं. तिथं जी एअर असेल तिला तिने पुश केलं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर वगैरे जो असेल तो न जुमानता त्या पिस्टनने त्याला पुश केलं, म्हणजे वर्क डन बाय द सिस्टम झालं. समजलं मग? तर हे स्टेटमेंट काय आहे? द चेंज इन द इंटरनल एनर्जी ऑफ ए सिस्टम, द चेंज इन द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम इज द मीन्स इज इक्वल टू द डिफरन्स बिटवीन द क्वांटिटी ऑफ हीट, इज द डिफरन्स बिटवीन द हीट सप्लाइड और क्वांटिटी ऑफ हीट सप्लाइड टू द सिस्टम अँड द वर्क डन बाय द सिस्टम ऑन इट्स एनवायरमेंट और सराउंडिंग. This is the statement of the first law of thermodynamics. From the equation first, we can rearrange the equation first and write. Hey, equation first la apan azun terms ikde tikde karu shakto. Kay? Kaso? Tar hya W la apan ikde delta U madhe add karu shakto. Delta U plus W is equal to Q. Delta U plus W is equal to Q. So, by rearranging the same equation number 1, we can get the equation number 2 here. Okay? आता हे जे equation number 2 आहे, याच्यावरून सुद्धा आपण तोच first law परत दुसऱ्या language मध्ये कसा सांगता येईल बघा. Meaning एकच आहे, फक्त forms वेगळे आहेत. हा second form आहे, first form आहे. तर this equation also represents first law of thermodynamics. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स अकॉर्डिंग टू इक्वेशन सेकंड. आता बघा स्टेटमेंट काय सांगतो. व्हेन द अमाऊंट ऑफ हीट क्यू इज ॲडेड टू सिस्टम, जर सिस्टमला क्यू एवढी हीट दिली तर ती हीट कुठं कुठं वापरली जाते? एक दोन ठिकाणी वापरली जाते. हीट जर दिली सिलेंडरला, आधी पिस्टन इथं होतं, इथं नाही सरकला अजून हीट देण्या अगोदर, मग हीट दिली तर दोन ठिकाणी ती हीट वापरली जाते. एक म्हणजे त्या गॅसचं आधी टेम्परेचर वाढतं, म्हणजे त्याची इंटरनल एनर्जी वाढते, आणि खूप टेम्परेचर वाढलं तर तो गॅस एक्सपांड होईल आणि पिस्टन मूव्ह होईल, म्हणजे वर्क डन होईल, म्हणजे हीट सप्लाइड टू द सिस्टम इज युटिलाइज्ड ऑर यूज्ड इन टू टू पार्ट्स. One is to increase the internal energy of the system or the gas, and another is to do the work done by the system against the surrounding. Against the surrounding म्हणजे काय? Surrounding च्या विरोधात त्या system ने काम केलं. आता surrounding म्हटलं म्हणजे atmospheric pressure आहे, आणि तो pressure ला न जुमानता हे expansion झालं, हे piston तिकडे move झालं, म्हणजे आतून पुश केलं त्याने, सराउंडिंगला ढकललं, म्हणजे वर्क डन झालं. मग हा लॉ ते सांगतो बघा, काय सांगतो? क्यू एवढी हीट दिली ती दोन ठिकाणी वापरली गेली. टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी मीन्स टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ द गॅस और टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ द सिस्टम, और दॅट इज टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम
plus to do the external work done, that is W. Tar baga, when the amount of heat Q is added to system, Q evadi heat dili, ti don tikani vaparli gili. Kudo kudo, its internal energy is increased by an amount delta U. Tar tya system chi internal energy delta U evade amount ne increase hote, manje temperature vadate. And the remaining ani urleli जी हिट तुम्ही दिली ती कुठे वापरली जाते इज लॉस्ट इन द फॉर्म ऑफ वर्क डन डब्ल्यू ऑन द सराउंडिंग तर ऑन द सराउंडिंग वर्क डन कोणावर होतं ऑन द सराउंडिंग कोण करतं बाय द सिस्टम सिस्टम द्वारा सराउंडिंग वर काम झाले दिस इज ऑल्सो द स्टेटमेंट ऑफ द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स समजलं मग समजलं की नाही स्टेटमेंट आता परत एकदा बघा द अमाउंट ऑफ हीट और क्वांटिटी ऑफ हीट अमाउंटच वर्ड यूज केला पाहिजे असं काही बंधन नाही पण इथे क्वांटिटी पण यूज करू शकता तुम्ही द क्वांटिटी ऑफ हीट सप्लाइड टू अ सिस्टम इज क्वांटिटी ऑफ हीट सप्लाइड टू द सिस्टम इज इक्वल टू और इज to is used or utilized to increase the internal energy of the gas or system by an amount delta U and the remaining is lost in the form of work done W on the surrounding asa tumhi manu shakta or the amount of heat supplied to the system is utilized into two parts first part is to increase the internal energy of the system and another part the work done by the system on the surrounding asa pan manu shakta same ani change in the internal energy of the system is the difference between the quantity of heat or amount of heat supplied to the system and the work done by the system on the surrounding or on its surrounding kicha आजूबाजूला जी सराउंडिंग असेल सो दिस इज ऑल अबाउट दिस क्वेश्चन व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन प्रिपेर इट वेल आता एक क्वेश्चन आहे बघा क्वेश्चन नंबर थ्री एक्सरसाइज क्वेश्चन नंबर थ्रीच्या सेकंड ए रेजिस्टर हेल्ड इन रनिंग वॉटर आता आपण इलेवेंथ मध्ये कलर कोडिंग ऑफ ए रेजिस्टर बघितलं होतं बघा रेजिस्टर काय असतो बल्बची फिलेमेंट टंगस्टनची एक रेजिस्टर आहे हीटर कॉईल प्रेस इस्त्रीची कॉईल एक प्रकारची रेजिस्टर आहे बरोबर किंवा टेस्टर वगैरे मध्ये रेजिस्टर यूज केला जातो आता रेजिस्टर काय असतो रेजिस्टरचे अनेक टाईप आहे त्याच्यात फिलामेंट ही एक रेजिस्टर आहे तर तो रेजिस्टर वेगवेगळ्या प्रकारचे असतात तर कार्बन कंपोजिशन रेजिस्टर पण आपण शिकलेलो आहे कार्बन कंपोजिशन म्हणजे कार्बनने बनलेला आहे आणि त्याच्यावर 1 2 3 4 असे कलरचे कोडिंग कोड लँग्वेज मध्ये ते कलर्स दिलेले ठरते आता हा जो रेजिस्टर आहे ह्या रेजिस्टर मधून करंट पास केलंय आणि त्याला पाण्यामध्ये वॉटरमध्ये ठेवलंय बघा काय क्वेश्चन आहे अ रेजिस्टर हेल्ड म्हणजे धरला इन रनिंग वॉटर म्हणजे वाहत पाण्यामध्ये रेजिस्टर धरला कॅरीज इलेक्ट्रिक करंट त्या रेजिस्टरमधून करंट वाहत आहे म्हणजे त्याला आपण बॅटरी वगैरे लावून दिली अशी बॅटरी लावून दिली पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि ते करंट पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे असं फ्लो होत आहे थ्रू द रेजिस्टर तर असं करंट फ्लो होत आहे तर समजलं मग रेजिस्टर इज हेल्ड इन रनिंग वॉटर कॅरीज इलेक्ट्रिक करंट ट्रीट द रेजिस्टर ॲज द सिस्टम असं मानूया की रेजिस्टर हा एक सिस्टम आहे जसं गॅस आपण सिलेंडरमधल्या गॅसला सिस्टम मानतो मग ट्रीट द रेजिस्टर ॲज द सिस्टम रेजिस्टरला सिस्टम मानलं तर क्वेश्चन फर्स्ट आहे डज हीट फ्लो इन टू द रेजिस्टर हीट रेजिस्टर घेईल का रेजिस्टरमध्ये हीट येईल का पहिला क्वेश्चन दुसरा क्वेश्चन
इज देर अ फ्लो ऑफ हीट इन टू द वॉटर, काय हीट वॉटर मध्ये जाईल म्हणजे कोण देईल, रेजिस्टरच देईल. दोघं क्वेश्चन आहे, रेजिस्टर हीट घेईल का वॉटर घेईल. आता रेजिस्टर हीटर आपण कशासाठी वापरतो, पाणी गरम करण्यासाठी म्हणजे हीट प्रोड्यूस करण्यासाठी. इस्त्रीची कॉईल, हीटर कॉईल, फिलॅमेंट, फिलॅमेंट ही तापते 2500 डिग्री सेल्सिअस नेअर अबाउट तिचं टेम्परेचर असतं आणि ती रेड हॉट झाली म्हणजे ग्लो होते म्हणजे तिच्यामधून लाईट निघतो. तर हा क्वेश्चन आहे म्हणजे जनरली ही रेजिस्टरचे भरपूर टाईप्स आहेत. रेजिस्टर हे टू कंट्रोल द करंट वापरले जातात, टू प्रोड्यूस द हीट पण वापरले जातात. म्हणजे खरं तर काही रेजिस्टर हीट प्रोड्यूस करत नाही, काही रेजिस्टर हीट प्रोड्यूस करतात. फॉर एक्झाम्पल, जस्ट आत्ता तुम्हाला सांगितलं की प्रेस कॉईल, कॉईल ऑफ द प्रेस, हीटर कॉईल, त्याच्यानंतर फिलॅमेंट ऑफ द बल्ब, टंगस्टन ऑफ मेटल, इट इज मेड टंगस्टन मेटल. मग हीट कुठून कुठं जाईल, रेजिस्टर हीट घेईल का पाण्याकडून का पाण्याला तो हीट देईल. आणि तिसरा क्वेश्चन आहे, इज एनी वर्क डन, या प्रोसेसमध्ये वर्क डन होईल का या क्रियेमध्ये हे करत असताना. ॲज्युमिंग द स्टेट ऑफ रेजिस्टन्स टू रिमेन अनचेंज्ड, असं मानून घ्या की त्या रेजिस्टरची स्टेट चेंज होणार नाही. ॲप्लाय, यासाठी ॲप्लाय द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स टू धिस प्रोसेस. ह्या प्रोसेसला म्हणजे काय, करंट पास करा रेजिस्टरमधून आणि तो वाहत्या पाण्यामध्ये ठेवा, ही प्रोसेस केली तुम्ही. तर याच्यासाठी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स विचारात घेऊन या क्वेश्चन्स, फोर क्वेश्चन्सचे आन्सर द्या. आता पहिली गोष्ट, ॲज्युमिंग वॉटर टू बी ॲट लोअर टेम्परेचर, असं मानून घ्या की वॉटरचं टेम्परेचर लोअर आहे कोणापेक्षा, दॅन दॅट ऑफ रेजिस्टर. आता इथं माझ्याकडनं नोट्समध्ये वॉटरच लिहिलं गेलेलं आहे, ती प्रिंट माझ्याकडनं मिस्टेक झालेली आहे, तर वॉटर कॅन्सल करा आणि त्याच्या जागेवर काय करा, रेजिस्टर करून घ्या. हां, नोट्स मी ज्या काही दिल्या तुम्हाला आज, तर त्या नोट्समध्ये इथं वॉटर लिहिलं गेलेलं आहे, इथं पण वॉटर नाही इथं पण वॉटर, तर ते मिस्टेक झालेली आहे, ते इथं रेजिस्टर करून घ्या. ओके, वॉटर कॅन्सल करा. Assuming water to be at lower temperature than that of resistor. तर वॉटरचं टेम्परेचर हे रेजिस्टरपेक्षा कमी आहे असं माना. रेजिस्टर तर हीट होतो, हे म्हणजे रेजिस्टर जर हीट प्रोड्यूस करणारा वापरला तर तो हीट देईल, जर हीट प्रोड्यूस करणारा नाही वापरला तर तो हीट प्रोड्यूस करणार नाही. पण मग जर आपण हे मानलं की पाण्याचं टेम्परेचर रेजिस्टरपेक्षा कमी आहे, नो हीट फ्लोज इन टू द रेजिस्टर, नो हीट फ्लोज इन टू द रेजिस्टर, रेजिस्टरला हीट भेटणार नाही, म्हणजे पाण्याचं टेम्परेचर रेजिस्टरपेक्षा कमी, तर पाणी देईल का हीट रेजिस्टरला, रेजिस्टर घेईल का हीट, नाही. नो हीट फ्लोज इन टू द रेजिस्टर, रेजिस्टरमध्ये हीट येणार नाही. दुसरी गोष्ट, इफ रेजिस्टर इज हीटेड, आणि तो जर अशा प्रकारचा रेजिस्टर असेल की तो हीट म्हणजे गरम होत असेल ड्यू टू जूल्स हीटिंग इफेक्ट. आता जूल्स हीटिंग इफेक्ट 10th शिकले तुम्ही, फिलॅमेंट ऑफ द बल्ब इज बेस्ड ऑन द जूल्स लॉ ऑफ हीटिंग इफेक्ट, जूल्स लॉवरती आधारित आहे. देन इट वूड ट्रान्सफर हीट टू द वॉटर, जर तो गरम होणारा रेजिस्टर असेल तर मात्र तो त्याची हीट कोणाला देईल, ट्रान्सफर इट्स हीट टू द वॉटर, वॉटरला देईल. कोणत्या रूल प्रमाणे, जूल्स लॉ ऑफ हीटिंग इफेक्ट. जूल्स लॉ काय आहे, एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. ओके, दुसरा क्वेश्चन, पहिला क्वेश्चन काय होता, हीट रेजिस्टर घेईल का, दुसरा तो देईल का, आणि तिसरा आहे वर्क डन होईल का या प्रोसेसमध्ये. आता असं म्हटलेलं आहे की state of the resistance to assume that the state of the resistance to remain unchanged, tyachi state badalnar nahi, mhanje as there is no mention of change in volume, itho kahi matlele nahi ki volume kami hote ka jasta hote kahi ch nahi, so no work is done, karan volume change hote, volume keva change hoto, apan cylinder ghetu gas
गॅस सिलेंडर गॅस भरलेला आहे आणि पिस्टन जर इनवर्ड पुश झालं और आउटवर्ड पुश झालं तर वर्कडन होतं. इनवर्ड पुश झालं तर कोण कोणावर काम करतं? सराउंडिंग. हां, वर्क इज डन बाय द सराउंडिंग ऑन द सिस्टम इफ अ पिस्टन इज मूव्हिंग इनवर्ड्स, मीन्स गॅस इज कॉम्प्रेस्ड. अँड इफ गॅस इज एक्सपांडिंग मीन्स पिस्टन इज मूव्ड आउटवर्ड मीन्स इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस. And this is also the work done by the system on the surrounding. हे आपण शिकलेलो आहे. आता तसं इथं व्हॉल्यूम चेंजबद्दल काहीच म्हटलेलं नाही म्हणून नो वर्क डन, तर वर्क डन होण्याचा काही प्रश्न येत नाही. ओके, आता चौथी गोष्ट आहे, फोर्थ. Assume the state of resistance to remain unchanged. Apply the first law of thermodynamics. First law of thermodynamics कसा apply करता येईल? हा first law आहे. Delta U is equal to Q minus W. ओके, पण इथे हीट लूज करतोय, तो हीट लूज करतोय, गरम होतोय, म्हणजे हीट लूज करत असेल तर इथं मायनस घेतात. मी अगोदर सांगितलं, जर मायनस केव्हा घेतात? लूज होत असेल, म्हणजे इंटरनल एनर्जी लूज होते. कशासाठी? वर्क डन करण्यासाठी. म्हणून मायनस डब्ल्यू. जर हीट लूज होत असेल तर तिथं मायनस क्यू घेतात. मग हा फर्स्ट लॉचं आन्सर याचं काय असेल? मायनस क्यू असेल. आता ते कसं आलं? व्हॅल्यूज ॲक्च्युअलमध्ये पुटअप केल्यानंतरच ते प्रॉब्लेममध्ये समजतं. पण हे मायनस क्यू असेल कारण हीट दिली जाते, बाहेर सोडली जाते. तर बघा, फॉर रेजिस्टर ट्रान्सफर ऑफ हीट इन टू द वॉटर. रेजिस्टरने हीट कोणाला दिली? वॉटरला दिली. पाणी गरम होत आहे म्हणजे ही हीटरचाच प्रॉब्लेम आहे, हा हीटरवरच आधारित आहे. विदाउट एनी वर्क डन इम्प्लाईज, आणि वर्क डन मात्र होत नाही आहे, नो वर्क इज डन, पण हीट मात्र ट्रान्सफर होते. कोणाकडून कोणाकडे? रेजिस्टरकडून वॉटरकडे. दॅट क्यू इज निगेटिव्ह. क्यू पॉझिटिव्ह केव्हा असतो? हीट जर सिस्टमने ॲब्झॉर्ब केली तर पॉझिटिव्ह, आणि जर सिस्टमने हीट रिलीज केली, इव्हॉल्ड केली, तर क्यू इज निगेटिव्ह. हेन्स अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स डेल्टा यू इज इक्वल टू मायनस क्यू. हा फक्त तुम्हाला आठवणसाठी दिलेला आहे. डायरेक्ट तुम्ही डेल्टा यू इज इक्वल टू मायनस क्यू लिहिला तरी काही हरकत नाही, इट इज करेक्ट. ओके, नाव क्वेश्चन नंबर फाईव्ह, एक्झरसाइज क्वेश्चन नंबर फाईव्ह. अ सिस्टम रिलीजेस 125 किलो जूल्स ऑफ हीट. एक सिस्टम आहे आणि ती हीट रिलीज करते आहे. जसं रेजिस्टर गरम झाला तर त्याची हीट कोणाला देईल? तो आजूबाजूचा हवा असेल तर हवेला देईल, पाण्यामध्ये असेल तर पाण्यामध्ये देईल. फॉर एक्झाम्पल थर्मिस्टर, थर्मिस्टर माहिती की नाही? थर्मली सेन्सिटिव्ह रेजिस्टर. तर एक सिस्टम आहे, तो रेजिस्टरच असेल असं नाही, पण एक सिस्टम आहे, तो हीट सोडतोय 125 किलो जूल्स ऑफ हीट. व्हाय 104 किलो जूल्स ऑफ वर्क इज डन ऑन द सिस्टम. आता बघा, एक सिस्टम इतकी हीट सोडत आहे, रिलीज करत आहे, रिलीज करणे म्हणजे सोडणे, आणि त्या सिस्टमवर सराउंडिंगकडनं एवढं काम होत आहे, म्हणजे एवढी हीट ॲड होते आणि एवढी हीट सुटत आहे, तर फरक किती? कॅल्क्युलेट चेंज इन इंटरनल एनर्जी. फरक, हा फरकलाच आपण काय म्हणतो? चेंज इन इंटरनल एनर्जी इन किलो जूल्स. किलो जूल्समध्ये सांगा ऑफ द गॅस. समजला क्वेश्चनचा मिनिंग? इतकी हीट ती सिस्टम सोडत आहे आणि इतकी हीट स्वीकारत आहे, कारण ऑन द सिस्टम आहे, वर्क इज डन ऑन द सिस्टम. मग ऑन द सिस्टम कोण वर्क डन करेल? सराउंडिंग करेल, म्हणजे तो हीट घेत आहे. तर कॅल्क्युलेट चेंज इन इंटरनल एनर्जी, तर काय असेल फरक? इतकं देत आहे आणि इतकं घेत आहे, म्हणजे त्याच्याकडे शिल्लक किती आहे? इतकं देत आहे, इतकं घेत आहे, तर शिल्लक किती आहे? नेहमी त्याच्याकडे बॅलन्समध्ये किती पडलेली? तर यांचा डिफरन्स 125 आणि 104 डिफरन्स 21 किलो जूल्स हा बॅलन्स आहे. दॅट इज द इंटरनल एनर्जी, चेंज इन इंटरनल एनर्जी, बॅलन्स त्याच्याकडे आहे. जर मी 400 देतोय पण मला 500 मिळत आहेत कोणाकडून, तर माझ्याकडे बॅलन्स किती? 100 रुपीज. तसाच प्रकार आहे. तर बघा, गिव्हन फॅक्ट काय आहे? वर्क डन 104 किलो जूल्स आहे, हे पॉझिटिव्ह आहे.
कारण गेन आहे, हाँ गेन आहे तर पॉझिटिव आणि लूज असेल तर निगेटिव्ह, तर क्वांटिटी ऑफ हीट किती रिलीज करतोय तो 125. मग चेंज इन इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला काय, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू, फर्स्ट लॉ. पण आता या ठिकाणी हे मॉड घेतलेत, मॉड्युलस घेतलेले आहेत, इथं मॅग्निट्यूड महत्वाचे आहे, हां ते निगेटिव्ह पॉझिटिव्ह नाही महत्वाचे, फक्त चेंज इन काढायचे आहे, तो घट असो का वाढ असो पण बदल कितीचा आहे डेल्टा यू, दॅट इज कॉल्ड चेंज इन इंटरनल एनर्जी. तर मग क्यूची व्हॅल्यू टाका मायनस 125, पण त्याच्या मॉड्युलसच्या बाहेर निघाला तर किती येईल, प्लस 125. मॉड्युलस माहिती आहे की नाही, केवल मूल्य मराठीमध्ये, और ओनली द मॅग्निट्यूड. मग क्यूची व्हॅल्यू मायनस 125 आहे, पण मायनस मॉड्युलस ऑफ मायनस 125 इज द प्लस 125. मायनस हे फॉर्म्युल्याचे साईन आहे मायनस, आणि डब्ल्यू 104 ॲज इट इज. पॉझिटिव्ह जरी असेल या मॉड्युलसमध्ये त्याच्या आन्सर पॉझिटिव्हच येतं, निगेटिव्ह जरी असेल तरी पॉझिटिव्हच येतं, फक्त हा डिफरन्स करायचा आहे 125 मायनस 104, तर हे येणार 21 किलो ज्यूस. दस द चेंज इन इंटरनल एनर्जी इज 21 किलो ज्यूस. दिस इज द चेंज इन इंटरनल एनर्जी ड्यूरिंग द प्रोसेस. सो हियर विल स्टॉप फॉर द नेक्स्ट टॉपिक.